तीन दिवसानंतर आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली, त्यामुळे पुणेकरांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली. ही गर्दी नेहमी असते तेवढी नसली तरी मोठ्या प्रमाणात होती. भाजीपाला गरजेचा असल्यानं खरेदीसाठी गर्दी होती. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पुण्याचं मार्केट यार्ड आजपासून सुरू झालेलं आहे. मार्केट यार्डमध्ये नेहमी इतकी गर्दी नसली तरी खूप गर्दी पाहायला मिळत आहे. नेहमीच्या प्रमाणात ही गर्दी 40% आहे असं समजलं तरी ही प्रचंड गर्दी आहे असं म्हणावं लागेल. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे. नेमकं पुणेकरांनी कशा पद्धतीनं काळजी घेत आहेत एवढ्या गर्दीमध्ये ते येत आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल, खरं तर भाजीपाला आवश्यक आहे त्यामुळं यावं लागतंय, पण कशा पद्धतीनं काळजी घेत आहे, भीती वाटत नाही का? भीती नाही वाटत, पण आम्ही काळजीही घेतो कारण भाजीपाला पण आवश्यक आहे. माणसापासून थोडं लांबच राहायचं अशी आम्ही काळजी घेतो. हात सॅनिटरने गेल्यावर धुणार आम्ही घरी गेल्यावरती. तोंडाला कार्प मांडले, सॅनिटायझर घेतलेले. आम्ही आमचं रक्षा करू शकतो स्वतःची, पण गर्दीमध्ये जास्त जायचं नाही ना, 5 लोकांपेक्षा जास्त गर्दीमध्ये. पण आता भाजी घ्यायला तरी एवढ्या गर्दीत यावं लागतंय कसं? भाजी घेतल्याशिवाय मार्गच नाही ना दुसरा, भाजी तर घ्यावीच लागणार ना. बहुतांश पुणेकर जे आहेत ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत आहेत, मास्क घालत आहेत, पण बरेच जण लहान मुलांनाही इथं घेऊन येताना दिसत आहेत आणि मास्कही वापरत नाहीत. त्यांना आव्हान आहे की त्यांनी मास्क वापरावेत आणि लहान मुलांना अशा गर्दीच्या ठिकाणी पुणेकरांनी आणू नये असंही आव्हान आपण या निमित्तानं करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे.